काय सांगाल, आजची जी लढत होती ती लढत आधीसाठीची होती, एक्झिट पोल आला होता आणि आताचा तुमचा विजय झाला, या विजयाकडे कसं? नाही, सर्वप्रथम मी अणुशक्तीनगरच्या जनतेच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघातून मला संधी दिलेली आहे, माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे आणि कुठेतरी ती जबाबदारी मी पार पाडणार आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी रात्रदिवस मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा फळ कुठेतरी मिळालेला आहे. पण ज्या पद्धतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून दाखवण्यात येत होता की दोन्ही पक्ष किंवा विरोधक या राज्यात नाही, जे भारतीय जनता पक्ष सांगत होते ते कुठेतरी एक्झिट पोल दाखवत होते. या राज्यामध्ये हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने खर्च केला, कुठेतरी अनैतिक प्रचार करण्यात आला, सत्तेचा दुरुपयोग, गुंडांची टोळी, ही सगळी परिस्थिती असताना कुठेतरी आमच्या आघाडीला जवळपास 110-115 जागा मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने लोकांना संभ्रमित करण्यात आला त्यामुळे कुठेतरी हे सरकार वाचलेलं आहे. पण विरोधक या नात्याने जबाबदारी आमच्यावर सोपवण्याचं काम या राज्याच्या जनतेने केलेलं आहे, निश्चित रूपाने ते जबाबदारीने आम्ही पार पाडू. नक्कीच निवडणुकीच्या तोंडावरती अनेक जण गेले आले, मात्र साताऱ्यामध्ये जे घडलेलं आहे ते राष्ट्रवादीमधून उदयनराजे यांना बाहेर पडणं महागात पडले का, काय वाटत नाही? बऱ्याचशा लोकांना महाग पडलेलं आहे. वैभव पिचड हरले, कुठेतरी जयदत्त क्षीरसागर मंत्री झाले तरी ते पराभूत झालेले, सोपल साहेब पराभूत झाले आणि राजेला वाटत होतं त्यांच्यामुळे सातारीची जागा येते. पण सातारीची जागा आधीपासून ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, पवारसाहेबांना त्यांना संधी दिल्यानंतर ते निवडून आले. आता जनतेने दाखवून दिला की राजे यांच्या काही नाही, पक्षाच्या सर्वच आहे आणि विशेषकर साताऱ्याची जनता पवारसाहेबावर प्रेम करणारी जनता आहे आणि पवारसाहेबाच्या बाजूने हा निकाल आलेला आहे. आणि पवारसाहेबाला ज्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, जनतेमध्ये रोष निर्माण झाला आणि कुठेतरी या निकालामध्ये तो रोष दिसत होता. नक्कीच एक चर्चा सुरू होती की विरोधी पक्ष संपुष्टात आहे, मात्र एक सक्षम विरोधी पक्ष उभा करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस इथे खरं ठरलेला आहे. शरद पवारांनी जे प्रचार सभेमध्ये त्यांनी जी धुरा हातात घेतली होती त्याचा हा प्रभाव आहे का? त्यांचं जे फिरणं होतं, त्यांची भाषणं होती, काय सांगाल त्याबद्दल? निश्चित रूपाने पवारसाहेबांच्या दौऱ्यांमुळे, पवारसाहेबांच्या प्रचारामुळे कुठेतरी पक्षाला उभारी मिळाली. पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह भूमिका घेतली त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या कार्यकर्ते ताकदीने कामाला लागले आणि जनतेने प्रतिसाद दिल्यामुळे राष्ट्रवादीला आजच्या घडीला जे यश मिळते त्याचे सर्व श्रेय कुठेतरी पवारसाहेबांना. आतापर्यंत जे राष्ट्रवादी काँग्रेसवरती हल्लाबोल करत होते संपुष्टांना, आज काय एक संदेश द्याल या विजयाचा? आमचा एकच म्हणणं आहे की कुठेतरी द्वेष भावनेचं राजकारण संपवलं पाहिजे. कुठेतरी विरोधकांना बदनाम करणे, त्यांना कुठेतरी बदनाम करून राजकारणातून संपवण्याचं जे काम मोदी साहेबांच्या जोडी करते हे या देशामध्ये आता लोक स्वीकारणार नाही. यापुढे या भारतीय जनता पक्षाच्या सूडबुद्धीच्या राजकारणाला जनता निश्चित रूपाने महाराष्ट्रामध्ये उत्तर देताना दिसते, देशभर ते उत्तर देते.